हे जे आमचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून मी अर्जच देतो आहे, कारण मला जितकं नॉलेज आहे निवडणुकांबद्दलच्या कायद्याचं त्याचा मी योग्य प्रकारे वापर करतो आहे. जर लोक पैसे वाटतायत त्याचे व्हिडिओज तुमच्याकडे आहेत, तर ज्यांनी पैसे वाटले जे व्हिडिओमध्ये दोषी दिसत आहेत त्या लोकांवरती कारवाई का झालेली नाही? त्या उमेदवाराची जी पात्रता आहे ती अपात्र करावी. जो उमेदवार आहे त्याचं कॅन्सलेशन उमेदवारीपासून करावं. जे कुणी असतील दोषी असतील ते कोणत्या प्रकारचा अर्ज घेऊन आले आणि काय तक्रार? या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये रवींद्र दंगेकरांनी जे सांगितलं तसा प्रकार जर घडला असेल, कुणी पैसे वाटप करत असेल, त्याच्यानंतर दुसऱ्या काही तक्रारी गेलेल्या आहेत, या सगळ्या तक्रारींचा त्या ठिकाणी गांभीर्यानं विचार करून ही निवडणूक प्रक्रियाच कॅन्सल करावी असं निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाला, हे जे आमचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून मी अर्जच देतो आहे, कारण मला जितकं नॉलेज आहे निवडणुकांबद्दलच्या कायद्याचं त्याचा मी योग्य प्रकारे वापर करतो आहे. मी कुठल्याही पद्धतीची गर्दी वगैरे केलेली नाही आहे. मी एकटा आलो आहे, त्यांना भेटणार आणि मी इथून तक्रार देऊन जाणार आणि पुढची पावलं काय उचलायची आहेत ती कायद्यानं उचलणार. नाही काय आहे तुम्ही मला सांगा ना, तुम्ही मीडियामध्ये आहात, सकाळपासून जे उपोषण चाललं होतं त्या कसबा गणपती मंदिराच्या समोर, जर त्या उमेदवाराचं मत असं आहे की जर लोक पैसे वाटतायत त्याचे व्हिडिओज तुमच्याकडे आहेत, तर ज्यांनी पैसे वाटले जे व्हिडिओमध्ये दोषी दिसत आहेत त्या लोकांवरती कारवाई का झालेली नाही, आणि जर हेही उमेदवार आहेत अपक्ष आमचे, तर त्या ठिकाणी ज्या उमेदवाराच्या माध्यमातून हे झालं आहे त्या उमेदवाराची जी पात्रता आहे ती अपात्र करावी. जो उमेदवार आहे त्याचं कॅन्सलेशन उमेदवारीपासून करावं. जे कुणी असतील दोषी असतील ते, मी तर पैसे वाटत नाही, मी पाणीसुद्धा लोकांना देत नाही. हां, कारण लोकशाहीमध्ये हीच खऱ्या अर्थ नाही, मतदान विकत द्यायचं नाही आहे, लक्षात ठेवा.